पहले। समोटे से तो कौन डेवलप? जेडी आपण इथे यायचंय कमेंट बॉक्स मॅच दोन्ही टीम 12 प्रतिनिधी पाठवायचे धन्यवाद। तर मॅचला होते सुरुवात डिंगडॉंग कामोटे विरुद्ध 11 स्टार कामोटे। अनिकेत पहिले षटक आतलतोय सुशांत बडे साठी। सुशांत बडी यावेळेसचा बॉल पडल्यानंतर बाहेरच्या दिशेचं वलन घेतोय। रन साऊंड पोहोचते एक्स्ट्राच्या मदतीनं 1 या धावसंख्येवरती। सुशांत यावेळेसचा बॉल शॉर्ट ऑफ लेनचा होता बॅट चिकट आणि सुशांत आउट। संपलं नवीन बॅट्समन ऋषी ऋषी नवीन बॅट्समन लेफ्ट हँडेड। हा फटका क्लास होता फटक्यामध्ये अगदी बॉलच्या मिरिटनुसार बॅटिंग करत असताना ऋषीनं पहिल्या बॉलवरती दाखवलं 1 रन्स। धावसंख्या धाव फलकावरती जाऊन पोचते 2। 3 चेंडूचा खेळ संपलाय 2 धावा इथे धाव फलकावरती लागत असताना।
या वेळेसा चेंडू लेग साईडला, फिल्डर आहे तिथे, पकडला एका हाताने झेल आणि बॅट्समनचा संपेल इथे खेळ की नाही असं वाटत होत. सिक्सर येतोय. ओ कम बॅक कम बॅक कम बॅक. चोख प्रति उत्तर होत. निर्धाव चेंडू येत असताना पाच बॉल झालेत, धाव संख्या 8. अनिकेत शेवटचा बॉल या ओव्हर मधला. पुढे जाऊन या बॉलला लेग साईडला दिशा देण्याचं कार्य केलं बॅट्समननं. तिथे एका हाताने बॉल पकडायचा होता परंतु नाही, फ्लंबिंग झाली. फायदा उठवलाय दोन्ही बॅट्समन. एका षटकाचा खेळ संपेल, धावत संख्या 10. चला वेल घेऊ नका. एकूण आपल्याला आज 12 ते 13 सामने कव्हर करायचे. धाव संख्या 10. नवीन गोलंदाज संदीप, संदीप घोडके. यावेळचा बॉल शरीराचा वेध घेतला होता, रन्स मिळत नाही निर्धाव चेंडूची सांगता. आमच्या समवेत गुणसंख्या लेखकाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय स्वप्नील यांना प्रत्येक माहिती आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. यावेळचा बॉल एक रन मिळेल. धाव संख्या 11. संदीप चा हा बॉल चेंडू हवेत गेलाय, बॅट्समन आउट. नवीन बॅट्समन विशू.
इथे हा बॉल वाईट येत असताना धावसंख्या एक्स्ट्रा चेकरींना जाऊन पोचेल 12 वरती. अगदी शांत क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. वातावरण सुद्धा तुम्हाला दमट पाहायला मिळतोय. यावेळेसचा बॉल निर्धाव येतोय. धावसंख्या धावफलकावरती 12 वरती स्थिरावल्या. अजूनही दोन बॉल. हॅलो, अजूनही हॅलो. इथे मात्र दोन रन्स मिळतील. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल 14 वरती. अगदी मोठे फटके या मॅच मध्ये येत नाहीत. प्रेक्षकांना ते मोठे फटके हवेसे वाटत असतात. यावेळेसचा बॉल पुन्हा एकदा निर्धाव येत असताना षटक मात्र संपेल. आणि दोन षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 14 वरती. पनवेल टायगर ग्रुप यांच्या माध्यमातून वृक्षरोपणाचं सुंदर काम पार पडण्यात येत आहे. झाडे लावा, झाडे जगवा आणि त्यांचं संगोपन करा. बऱ्याच दिवसापासून त्यांची ती धडपड आज आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळाली. शंकरभाऊ जाधव आणि त्यांचे सर्वच सहकारी मित्र यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतो. आणि एस के भगत साहेब यांचं देखील हार्दिक स्वागत. आणि या स्वागतानंतर सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या लाख लाख शुभेच्छा. वळतोय मॅच कडे. नवीन गोलंदाज मैदानावरती आपण पाहतो मयूर. यावेळेस धावसंख्या पाहतो धावफलकावरती दोन षटकांच्या समाप्तीनंतर 7 रन रेटनं 14 धावा रेखाटल्या गेल्या. षटकानंतर पुन्हा एकदा तयार मयूर चेंडू फेकण्यासाठी. अतिशय जबरदस्त हेलिकॉप्टर उडवलाय क्षेत्ररक्षक तैनात. आणि षटकानंतर फलंदाज बाद. किरण यानं चांगला झेल पकडलाय आणि फलंदाज ऋषी याला बाद केलं. धावा धावफलकावरती आपण पाहतोय 20 धावा. नवीन फलंदाज हर्षल. आपण मॅच पाहत आहात. डिंगडॉंग कामोठे विपक्ष 11 स्टार कामोठे या दोन संघांच्या दरम्यान ही
लढत पाहतो ज्यामध्ये आपण मातब्बर फलंदाज शिवा लंके याला पाहू शकता डिंगडॉंग मधून, त्यानंतर ऋषी मैदानाच्या बाहेर येताना दिसत आहे. फटका घेतल्यानंतर मयूरनं दुसऱ्या चेंडूवरती बदल केलं. आपण पंचांची भूमिका पाहतोय, मयूर चिमणे आणि हर्षद दोन पंचांची भूमिका पार करत आहेत. हर्षल नवीन फलंदाज पुन्हा एकदा तिसरा चेंडू फेकून काढेल ओव्हर द विकेटनं. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, कुठल्याही प्रकारच्या पददालित्यांचा वापर नाही आणि चेंडू यष्टीरक्षकानं सुंदर गॅदर केलाय. डॉट चेंडूची सांगता, पहिला चेंडू षटकार लगावल्यानंतर बदल कसं करावं गोलंदाजीमध्ये याचं उत्तम उदाहरण मयूर याच्या गोलंदाजीतून आपण पाहू शकता. चौथा चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, कार्पेट लगत पडतो ऑफसाईडला चेंडू. शुभा लंके त्या ठिकाणी, त्यांना चेंडू उचलला जातोय मात्र स्टंप टू स्टंप चेंडू फेकून चांगलं योगदान दिलंय. मात्र यावेळेस एक धाव मिळेल, एका धावेने 21 धावा धावपळकावरती. ट्वेंटी फोर लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून आपण घर बसल्या या मॅचचा आनंद घेऊ शकता. आपण पाहतोय स्क्रीन वरती एका बाजूला अतिशय जबरदस्त कव्हर पॉइंट क्षेत्रक्षक तैनात, चूक करणार नाहीये. आणखी एक झेल, आणखी एक फलंदाज बाद. मित्रांनो, मास्टर सूर्या इलेव्हन संघाचे सर्वे सर्व अतुल पाटील खर तर आपल्या मोठ्या बंधूच्या स्मरणार्थ प्रत्येक वेळेला टूर्नामेंट मध्ये संपूर्ण ट्रॉफ्या सन्मानचिन्ह त्यांच्या माध्यमातून आपण पाहतो. आणि यावेळेस देखील सुशांत पाटील एंटरटेनमेंट स्वातंत्र्यवीर चषक 2023 या मॅच मध्ये आपण पाहतोय काही सुनील महादेव पाटील यांच्या स्मरणार्थ संपूर्ण ट्रॉफ्या अतुल पाटील आणि अनिल पाटील यांच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत, त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. आणि आपण स्क्रीनवरती पाहतोय जिथे टीमचं नाव आहे त्या ठिकाणी आमच्या काही सुनील दादांचं फोटो आहे, त्यांचं आम्ही स्मरण करतोय. आणि वळतोय मॅच कडे, अतिशय जबरदस्त उंच उडाला चेंडू, विकेट किपर चेंडूकडे जातो लॉग टॉपला, कॅच घेण्याचा प्रयत्न मात्र ड्रॉप केले कॅच, एका बाजूला धावसंख्या घेताना दिसत आहे. मात्र अतिशय जबरदस्त पा डिंगडॉंग वाले किती धावत आहेत, आय शपथ सगळे एका ठिकाणी, म्हणजे कोंबड्या पकडायला जसे काय लगान टीम. कारण शिवा लंकेनं काल रात्री 8 ते 10 यांची कॉन्फरन्स घेतली, कशा पद्धतीने मैदानावर धावायचं, कुठे चांगलं मैदान आहे, कुठे दलदल आहे, कुठे पावलं तुमची अडकलतील, कुठे तुम्ही स्लिप व्हाल, या सगळ्या गोष्टींची माहिती शिवा लंकेनं या सर्वांना दिलेली आहे. आणि सर्व यंग आहेत. आणि पुढच्या रविवारी म्हणजे येणाऱ्या रविवारी 20 तारखेला मास्टर सूर्या इलेव्हन आयोजित काय सुनील दादा चषक 2023 ज्यामध्ये सरप्राईज गिफ्ट मालिकावीर आपण पाहू शकता. आणि त्याच्या पुढच्या रविवारी रायझिंग स्टार चषक आपण पाहू शकाल. नवीन गोलंदाज आपण पाहतोय किरण, धावसंख्या धावपालकावरती 23. आमचे मित्र अजय भगत आणि स्थानिक प्रकल्पग्रस्त रिक्षा चालक मालक संघटना उपाध्यक्ष राजू आशा मात्रे यांचं देखील हार्दिक स्वागत. किरण याचा पुढचा चेंडू अगदी लेग स्टंपच्या बाहेरून जाणारा चेंडू पंच दर्शवत आहेत, इट्स वाईड बॉल, अवांतर चेंडू. यानंतरची मॅच आपण पाहू शकाल मास्टर सूर्या इलेव्हन आणि श्री गणेशा इलेव्हन. यावेळेस चेंडू उडवलाय, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, मात्र दोन धावा रोखू शकले नाही, दोन धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय.
26 धावा किरण यांचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा टॅपिंग क्रिकेट या वेळेस स्ट्रेट हिट केलाय क्षेत्ररक्षक पोहोचतोय ओ हो 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 अप्रतिम दर्जेदार कॅच पकडलाय संजू यानं आणि कोणाचा मुलगा आहे चला मुल त्या लहान मुलाला आतमध्ये घ्यायचं आहे कारण चेंडू लागू शकतो नवीन फलंदाज केतन श्री गणेशा इलेवन संघाचा कर्णधार यायचा आपण मास्टर सूर्य इलेवन संघाचा कर्णधार विक्रांत पाटील या ठिकाणी आलेले आहेत त्यांचा मी हार्दिक स्वागत करतो आणि विनंती करतो आहे अतुल पाटील यांना की आपण अतिथी कक्षात यायचं आहे आपला मी हार्दिक स्वागत करतो आहे यावेळेस पुढचा चेंडू चौथा चेंडू किरण यांचा यावेळेस पुल करण्याचा प्रयत्न डीप पॉइंट लेगच्या दिशेने चेंडू जातोय क्षेत्ररक्षक नाहीये आणि चेंडू गेला सी मारिशा बाहेर चौकार नवीन चेंडू यावेळेस पंच दर्शवत आहेत हर्षद अवांतर चेंडू पंच डिसिजन देतील ओम शांती सगळे शांती घ्या मयूर चिमणे आणि हर्षद त्या ठिकाणी पंचांची भूमिका अतिशय सुंदर बजावत आहेत आणि इथे नक्कीच निर्णय आमच्यापर्यंत पोहोचेल आउट डिसिजन फर्स्ट डिसिजन इज कॅन्सल अँड नेक्स्ट डिसिजन इज आउट कीपर कोण आहे यष्टीरक्षक अशोक बोर्डे उर्फ लालू हा डिंगडोंगची कसली कालची मीटिंग 8 ते 10 मीटिंग घेतली शिवालंकी यांनी आणि सांगितलं कुठे धावायचं कुठे पाऊल टाकायचं कुठे दलदल आहे कुठे दगड आहे किती जणही मागे यायचं या सगळ्या गोष्टी काल शिवालंकींनी सगळ्यांना सांगितल्या म्हणून सगळे धावतात एकाच ठिकाणी म्हणून कॅची बिची सोडत नाही कशी कॅच पकडायची हे सगळं शिवानी सगळ्यांना सांगितलंय 11 च्या 11 प्लेयर काल रात्री 11 जेवले कारण 8 ते 11 मीटिंग होती आणि पंचांची भूमिका कशी बजावची मयूर चिमणेकडून शिका यावेळेस फसवला याला अवांतर चेंडू पण एक धाव व्हाईट प्लस वन नक्कीच प्लस विकेट श्री गणेशा इलेवन चे कर्णधार सचिनजी गुंजाल अतुल जी आउटी साहेब या कोण गेलाय रे बॅट्समन यावेळेस बॅटची कडा
मात्र यावेळेस पा हा कालच्या मीटिंगचा फायदा आहे. चार षटकांचा खेळ समाप्त. एकूण डावा धावपलकावरती रेखाटल्या गेल्या 33-34 आणि जिंकण्यासाठी आव्हान समोर ठेवलं ते म्हणजे 35. श्री गणेशा इलेवन अतुल भाऊ औटी झाडांचं संगोपन करण्याचा निश्चय त्यांनी केला. झाडे लावा झाडे जगवा टायगर ग्रुपचे अध्यक्ष शंकरभाऊ जाधव तसेच पनवेल टायगर ग्रुप एस के भगत यांच्या सर्वांच्या समवेत होते. मात्र मास्टर सूर्या इलेवन आणि श्री गणेशा इलेवन या दोन संघांच्या दरम्यान नाणेफेकीचा कॉल होतोय परेश मात्रेच्या शुभ हस्ते आणि नाणेफेकीचा कॉल जातोय मास्टर सूर्या इलेवन. लगेच डिसिजन घेऊन आपण आम्हाला ईमेल करायचा आहे. 35 धावांचं टार्गेट 34 धावा धावपलकावरती आणि 35 धावांचं टार्गेट अगदीच आपण पाहतोय. लगेचच फिल्डिंग सजवायची आहे आणि लगेचच सलामीची जोडी मैदानावरती पाठवायची आहे. पस्तीस धावांचं टार्गेट.
पहिला चेंडू 35 धावांचं टार्गेट, सलामीचा फलंदाज सागर, नॉन स्ट्रायकर एंडवर शिवा आणि गोलंदाज ऋषी। पहिला चेंडू टॅपिंग क्रिकेट, अगदी डोफ्यालगतचा चेंडू ढकलून दिलाय। एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेला प्रयत्न नसणार आहे। धावसंख्येला सुरुवात झाली, पहिल्या चेंडूवरती धावसंख्या आली एक। डावखुरे आताचा फलंदाज या वेळेस शिवालंके, यावेळेस टॅपिंग क्रिकेट उचलण्याचा प्रयत्न। बॅटच्या व्यवस्थित पट्ट्यात चेंडू कदाचित आला नसावा, मात्र इथे एक धाव, दोन चेंडू दोन धावा। डॉट बॉल सागर, यावेळेस स्ट्रायकर फलंदाजाची भूमिका या चेंडूवरती, अगदी यष्टीरक्षकाला चुकून चेंडू गेलाय, मात्र 1+1 वाईट प्लस वन अशी धावसंख्या येते आणि चार धावा धावफलकावरती। पस्तीस धावा धावफलकावरती, प्रत्येक षटक तुम्हाला कमी धावसंख्येचा मनाशी निश्चय करून फेकावा लागेल। यानंतरची एक चांगली लढत आपल्याला पाहायला मिळेल, श्री गणेशा 11 विपक्ष मास्टर सूर्या 11। मात्र सध्या चालू असणाऱ्या डिंगडॉंग कामोठे आणि 11 स्टार कामोठे या दोन टीमना आपण पाहतोय। 35 धावांचं टार्गेट पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलं, उंचावरून खेळण्याचा प्रयत्न, अगदी जोरदार बॅट उचलण्याचा प्रयत्न, परंतु ऋषी याच्याकडे तो अनुभव आहे, ऋषीनं परिपूर्ण योगदान दिलं आपल्या टीमला, त्यांना एक षटकार देखील लगावला होता, मात्र गोलंदाजीतून वर्चस्व गाजवतो यावेळेस। उंचावरून खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा, त्या दिशेने शतरक्षक नाही आहे, चेंडू जातोय सीमा रेषा बाहेर, चौकार। आपण पाहू शकता या चेंडूला कशा पद्धतीनं शिवा लंके यानं बॅट वरती घेतलं, कारण मोठा फटका येणं गरजेचं होतं। पहा, अतिशय ताकदीचा मारा, गुडघ्या लगतचा हा चेंडू होता, गॅप सिलेक्शन केला आणि वेगवान चेंडू मॉडर्न यांच्या बाहेर गेलाय। 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून आपण पाहतो या मॅचचा संपूर्ण लेखाजोखा, धावा पाहतोय आपण, 8 धावा धावफलकावरती। काही सुनील महादेव पाटील यांच्या स्मरणार्थ या चमचमणाऱ्या ट्रॉफ्या अतुल पाटील यांच्या सौजन्यातून मिळालेल्या आहेत, अगदीच या ट्रॉफ्यांसाठीच ही संपूर्ण आज दिवसभर खेळण्याची धावपळ या संपूर्ण टीमची आणि टीमच्या प्रत्येक खेळाडूची आणि त्यांना साथ देणारे पाठीराख्यांची। या षटकातील अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहे, शिवा एका चौकारानं आता सुरुवात करण्याचा निर्धार घेतलाय। मोठा खेट खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू समजला नाहीये, गुडलँड स्पॉटवरती हा चेंडू फेकलाय कदाचित। धावा धावफलकावरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा विदाउट विकेटच्या नुकसानीनंतर। यानंतर होणारा सामना मास्टर सूर्या 11 विपक्ष श्री गणेश 11। चला, जवळ यायची गरज नाहीये,
आमचे पंच तुम्हाला इशारा करतायत, आपण फारसा वेळ घेऊ नका. मायभूमीच्या रक्षणासाठी धारातीर्थी पडलेल्या सर्व शूरवीरांस कोटी कोटी प्रणाम. हर्षल लेग साइडला खेळण्याचा प्रयत्न, एक धाव मात्र नक्कीच या ठिकाणी मिळालेली आहे, परंतु अवांतर चेंडू म्हणजेच व्हाइट प्लस वन, दोन धावा येतील आणि दहा धावा स्कोर कार्ड वरती सजतील. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा अवांतर चेंडू पाहायला मिळतोय. धावसंख्येत भर, अकरा धावा धावपलकावरती. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, स्वतः हर्षल चेंडू खाली जातोय आणि इथे चेल भूमीला दान. 35 धावांचं टार्गेट जरी असलं तरी आम्ही खेळण्यासाठी तयार आहोत, कारण क्रिकेटचं अनिश्चित स्वरूप कधीही काहीही घडवून जाऊ शकतं. यावेळेस सागर, हर्षल याचा पुढील चेंडू खेळेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा यष्टी रक्षकाच्या बरोबर आता झेलतोय आणि पहिला मोहरा, पहिला विकेट जातोय तंबूच्या आश्रयाला. सागर बॅक टू द पॅव्हिलियन. दोन विकेट, दुसरा विकेट, पहिला विकेट यावेळेस. कॅच कोणी घेतली रे? कॅच प्रकाश. या षटकातील दोन चेंडूंचा खेळ समाप्त झालाय आणि अजूनही आपण पाहतोय 35 धावांचं टार्गेट असताना 23 धावांची गरज आहे. मात्र या षटकाला हर्षलला निर्णायक फेकावं लागेल, कमीत कमी धावसंख्या द्यावी लागतील, तर दुसऱ्या बाजूला शिवाला या धावसंख्येचा पाठलाग करायचा असेल तर अतिशय विचारपूर्वक फलंदाजी करावी लागेल. नवीन फलंदाज आपण पाहतोय, अनिकेत देवरे. यावेळेस यॉर्कर लाईनचा चेंडू अतिशय सुंदर पाहायला मिळाला. या गोलंदाजानं पहिले दोन चेंडू अवांतर फेकले, परंतु अशा प्रकारची जर गोलंदाजी केली ना तर डिंगडॉंग टीमला विचार करावा लागेल आणि ती क्षमता आहे 11 स्टार कामोठे अर्थातच हर्षल या गोलंदाजामध्ये. अभी नाही तो कभी नाही, टायगर भाऊ यांचं या ठिकाणी आगमन. यॉर्कर लाईनचा चेंडू पुन्हा एकदा, ओ काय जबरदस्त गोलंदाजी. अशा प्रकारचे खोलवर चेंडू हर्षलने जर फेकले तर हा षटक निर्णायक राहील यात तीळ मात्र शंका नाही, कारण शिवा लंकेसारख्या फलंदाजाला थांबवणं हे सोपं काम नाही. सूरज पाटील सर, या मैदानाला अगदी पुरेपूर ओळख आहे शिवा लंकेची. मी सांगितलं होतं शिवा लंकेसारखा फलंदाज, ओ माय गॉड. या वेळेस टच है तो सिक्स है, टच को सिक्स है, टच को सिक्स है, टच चला का?
सामना इथं बघू ना आपण ते माहित पडेल ना या ठिकाणी पाहिलं जातंय येऊ नका तुमचा बारा बाय पण येऊ नका झाला हे बॉन्ड्री आहे ना पूर्ण रुचिर काय अरे बघ हे बघ ना हे असा फिरवला आहे त्याचे नाही बघ आउट आहे चला मॅच चालू करायची आहे चला लवकर लवकर मॅच चालू करा दोनों में से क्या है वो बता दे शेवटचा चेंडू 13 चेंडू आणि 22 धावांची कंपल्सरी गरज अनिकेत देवरे याला काहीतरी करावं लागेल नवीन फलंदाज आपण पाहतोय अशोक बोराडे साडला खेळण्याचा प्रयत्न यावेळेस चेंडू चांगला पाहायला मिळाला हर्षल याचा आणि या चेंडूतून धावा घेण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी पंचाने इशारा केला आहे एक धाव मात्र नक्कीच धावपलकावरती रेखाटले बॅट कट आहे बॅट से लक्की सीड में लगा नहीं तो डायरेक्ट बेड जाता तो जगह पे अभी का एक जोपर्यंत अनिकेत मैदानावरती आहे तोपर्यंत घाबरण्याची गरज नाही 21 पाहिजे आउट अशोक 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 विकेट सॅक्रिफाइस केली कारण स्ट्राइक वरती या दोन षटकांमध्ये जास्तीत जास्त अनिकेतला असणं गरजेचं आहे कारण धावसंख्या आता आपण पाहतोय 12 चेंडू आणि साहिल आहे ना तिकडे हे किती पाहिजे 21 पाहिजे 21 12 बॉल 21 12 चेंडू आणि 21 धावांची गरज नवीन फलंदाज चला 11 स्टार टाइमपास करू नका अंपायर हर्षद चला आवाज दे त्यांना कपडे नवीन गोलंदाज खान खान
12 बॉल 21 धावांची गरज, काटे की टक्कर। पाहूया 10:30 च्या सरासरीनं सामना पुढे जातोय। मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, हो 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 हो, 12 मधील पहिला चेंडू या ठिकाणी डॉट पाहायला मिळतोय। तिसऱ्या पंचांची भूमिका सुबोध गुवारे। मयूर चिमले यांनीच जाण, अरे असला तर द्या बिंदास, वॉर्निंग द्या त्याला। पंचांची भूमिका थोडस संशय व्यक्त केलं जात आहे आणि इथे नियम आहे, जर तिसरा पंचाला काही आढळलं तर जो निर्णय देतील तो तुम्हाला मान्य करावा लागेल। आपण पाहतोय 11 चेंडू आणि 21 धावांची कंपल्सरी गरज। यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक जातोय परंतु कोणत्या प्रकारची झेल नाहीये या ठिकाणी, प्रयत्न नाहीये। दोन धावा मात्र नक्कीच मिळतील, या दोन धाबेने धावफलक 16 घरामध्ये जाऊन पोहोचलाय। येणारे 10 बॉल आणि 19 धावांची गरज, म्हणजे या 4 चेंडूंमध्ये मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न अनिकेत देवरे याचा नक्की असेल, तर दुसऱ्या बाजूला खान याचा कमीत कमी धावसंख्या देण्याचा प्रयत्न असेल। पाहूया यावेळेस ऑफसाईडला चेंडू टाकून दिला, अगदी वेगवान चेंडू जातोय अगदी सीमारेषा बाहेर चौकार। फुटबॉल मध्ये मध्ये फुटबॉल पण चालू आहे, ते नऊ बॉल 15 धावा। मी सांगितलं होतं जोपर्यंत अनिकेत देवरे मैदानावरती आहे तोपर्यंत चांगला खेळ रंगेल। KPL गाजवली या फलंदाजानं। यावेळेस चेंडू अगदी चांगला होता परंतु बॅटच्या रडारमध्ये चेंडू आला नाही, डॉट चेंडू पाहायला मिळाला। जसजसा चेंडू पडतोय ना तस तसा सामना अगदी रोमहर्षक होताना दिसत आहे। 8 बॉल 15 धावा। पाहूया शांततेतून काय निघतोय। यावेळेस पुन्हा एकदा शांततेतून पुन्हा दडपण निघालंय फलंदाजावरती बाहेर। 7 चेंडू आणि 15 धावा। आता डिंगडोंग टीम विचार करत असेल की या चेंडूवरती एखाद मोठा फटका यावा, तर 11 स्टार विचार करत असेल हा चेंडू डॉट यावा। कोणाची बाजू सरस ठरेल ते पाहूया। यावेळेस मोठा फटका, ओ हो हो हो, डिंग डॉंग षटकार। सहा चेंडू कंपल्सरी 9 धावांची गरज। सामना कसा व्हायला पाहिजे, सामना असा व्हायला पाहिजे। चला जास्त जवळ येऊ नका ऋषी, जास्त जवळ येऊ नका, चला प्लीज। यानंतरची लढत मास्टर सूर्या 11, मास्टर सूर्या 11 विपक्ष श्री गणेशा 11 कामोठे या दोन संघांच्या दरम्यान नाणेफेकीचा कॉल। मास्टर सूर्या 11 टीमनं जिंकलाय आणि अगदीच जिंकल्यानंतर त्यांचा निर्णय यानंतर आपल्याला नक्कीच कळेल, कारण मैदानावरती ताबा घेतला जाईल नवीन गोलंदाज प्रकाश। चला चला लवकर लवकर, यावेळेस स्ट्रायकर फलंदाज आपण पाहतो, स्ट्राईकवरती असेल किरण आणि नॉन स्ट्रायकरवरती असेल अनिकेत, ज्यानं या मॅचचा कायापलट करण्याचा निश्चय केलाय। यावेळेस लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न आणि चेंडू जातोय सीमारेषा बाहेर लॉंग स्टॉपला धडण्यासाठी, चौकार आणि पंचांनी इशारा करायचा हा काय वाईड। 5 धावा पंजा मिळालाय,
म्हणजे शुभा लंकेला थोडासा आता मात्र धीर नक्कीच मिळाला असेल. सहा चेंडू चार धावांची गरज. प्रकाश प्रकाश वाटा दाखवावे लागतील आपल्या इलेव्हन स्टार टीमला. या वेळेस लेग साईडला खेळून काढला चेंडू. क्षेत्ररक्षक आहे मात्र एकच धाव. आता समीकरण पाच चेंडू तीन धावा. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियमच आहे. प्रकाश या वेळेस पुढील चेंडू फेकून काढेल अनिकेत देवरेसाठी. आणि यावेळेस ओ हो अनिकेत ब्रँडेड विजयी फटका. सिक्सर मॅन ऑफ द मॅच चा मान तरी ठरलाय. अनिकेत देवरे 21 धावांची बहारदार खेळी आणि इलेव्हन स्टार कामोठे टीमचा मी आभार व्यक्त करतो. धन्यवाद आपण सहभाग घेतला त्याबद्दल आपला आभार व्यक्त करतोय. आणि या येणाऱ्या रविवारी देखील मास्टर सूर्य इलेव्हन आयोजित काही सुनील दादा चषक पाहू शकाल आपण या मैदानावरती. सुबोध गोवारी, सोनू पाटील, अतुल पाटील, सचिन पाटील, विक्रांत पाटील, निकू गो